कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका कारनं एका दुचाकी स्वराला उडवून अन्य वाहनांना धडक दिली है। या है। का आहे या धडकेमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत जयदीप शेटे असं मध्यधुंद कारचालकाचं नाव असून शेटे कमनूर इथला रहिवासी आहे कोल्हापूरहून पन्हागडाच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा वाहनातील जयदीप उर्फ पवन कुमार दीपक शेटे या चालकानं वाघभीर घाटातील नलवडे बंगल्याजवळील एका दुचाकी स्वराला धडक दिली घाटामधील इतर गाड्यांना आपल्या कारनं चिरडलं यानंतर मध्यधुंद कारचालक पन्हाळा इथल्या तीन दरवाजा परिसरात आला प्रत्यक्षदर्शी एका वाहन चालकानं पन्हाळा पोलिसांना याबाबतची माहिती दिली मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत अतिवेगानं वाहन चालवल्या स्थानिक तरुण आणि पन्हाळा पोलिसांच्या सहाय्यानं चालकाला पकडण्यात आलं अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला कोल्हापुरातील सीपीआर हो रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा